नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश सर पुन्हा एकदा आपल्या यू केज इंग्लिश क्लासेसमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा इंग्लिश ग्रामरचा, रायटिंग स्किलचा महत्त्वाचा पाठ बघणार आहोत, जो की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यासाठी, 9वीच्यासुद्धा विद्यार्थ्यांसाठी सेक्शन 5 पहिलाच क्वेश्चन असतो रायटिंग स्किलमध्ये, लेटर रायटिंग. लेटर रायटिंग हे लिहिण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स आहेत, त्या स्टेपचा वापर जर आपण केला तर आपण खूप सारं, म्हणजे जेवढं ॲक्युरेट आपल्याला पाहिजे तेवढं लेटर लिहू शकतो आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहू शकतो आणि आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर यासाठी काही स्टेप्स मी दिलेल्या आहेत, तर त्या टेप्सनुसार जर आपण पत्र लिहिलं तर आपलं मोठं पण होतं आणि ग्रॅमॅटिकली करेक्टही होतं आणि स्टेप बाय स्टेप पण लिहिलं जातं. आणि म्हणून आपण आज बघणार आहोत लेटर रायटिंग. तर सुरुवातीला लेटरचे हे 2 प्रकार आहेत आपल्याला माहीत आहे. एक आहे इनफॉर्मल लेटर, दुसरा आहे फॉर्मल. आपल्याला माहीत आहे इनफॉर्मल लेटर आपण हे रिलेटिव्स, फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स यांना पाठवत असतो आणि फॉर्मल लेटर हे ऑफिशियल लेटरसुद्धा आहे, म्हणून हे ऑफिस यूज ओनली. जसं स्कूलला असेल, कॉलेजेसला असेल, एखादं बाहेर ऑफिस असेल, कार्यालयीन पत्र त्याला आपण म्हणत असतो, तर अशांना आपण फॉर्मल लेटर पाठवतो. तर आज आपल्याला इनफॉर्मल बघायचं आहे आणि त्याच्या स्टेप्स आपण इथं दिलेल्या आहेत. तर इनफॉर्मल लेटर लिहिताना पहिला जो पॉईंट आहे तो आहे ॲड्रेस. तुम्हाला आता फॉर्मलला इनफॉर्मल आणि इनफॉर्मलला फॉर्मल हे ऑप्शन असतात. तर इनफॉर्मल लेटर लिहिताना पहिला आहे ॲड्रेस. ॲड्रेसमध्ये 4-5 पॉईंट आले पाहिजेत, त्याच्यामध्ये नेम ते ऑलरेडी तुम्हाला दिलेलं असते आणि त्यानंतर फ्लॅट नंबर दिलेला असतो, त्यानंतर एरिया विथ पिनकोड त्याच्यातच असतो आणि नेक्स्ट आहे डेट. पण डेट लिहिण्याची एक पद्धत आहे, तर ती अशी लिहायची पत्र लिहित असताना. सपोज आजची डेट आपल्याला लिहायची आहे तर 30 असं आलं पाहिजे, त्यानंतर डिसेंबर महिना चालू आहे म्हणून DEC, त्यानंतर कॉमा द्यायचा आणि लास्टला जे काही साल चालू असेल ते, शेवटी फुलस्टॉप. तुम्ही असं जर लिहिलं तर ते डेट चालत नाही. या पद्धतीने या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेट लिहायची असते. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे सॉल्युशन. बघा, पहिला जो आहे ॲड्रेस, ॲड्रेसमध्ये आपल्याला नेम आलं पाहिजे, बिल्डिंगचं जे काही नाव असेल किंवा फ्लॅट नंबर दिलेला असतो ते लिहायचं आणि हे सरळ एका लाईनमध्ये आलं पाहिजे मार्जिनला लागून. त्यामुळे हे एका खाली एक आलं किंवा इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही, ते आपल्याला इम्प्रेशन पडतं. आणि नेक्स्ट आहे सॉल्युशन. सॉल्युशन म्हणजे अभिवादन. अभिवादन लिहित असताना फॉर्मल इनफॉर्मल लेटरमध्ये डिअर लिहून तुम्ही आंटीला लिहिता, अंकलला लिहिता, फ्रेंडला लिहिता, तर त्याचं नाव पुढे लिहायचं असते वगैरे वगैरे. आणि नेक्स्ट आहे ओपनिंग पॅरेग्राफ. आता ओपनिंग पॅरेग्राफमध्ये काय असते की आपण समोरच्याला पत्र का लिहित आहो, हा उद्देश त्याच्यामध्ये साध्य झाला पाहिजे. आणि नेक्स्ट आहे बॉडी ऑफ द लेटर. बघा, ओपनिंग पॅरेग्राफमध्ये आपण त्याला पत्र का लिहितो, हाय हॅलो करून, ओके विचारपूस करून त्याला पत्र लिहिण्याचा उद्देश साध्य झाला पाहिजे. नेक्स्ट आहे बॉडी ऑफ द लेटर. सगळ्यात महत्त्वाचा पत्राचा पार्ट आहे बॉडी ऑफ द लेटर. या बॉडी ऑफ द लेटरमध्ये आपल्याला 2 ते 3 पॅरेग्राफ तयार करायचे असतात ऑन द गिवन पॉईंट. म्हणजे पॉईंट दिलेले असतील तुम्हाला पेपरमध्ये, त्या पॉईंटवर आधारित आपल्याला 2 किंवा 3 पॅरेग्राफ तयार करायचे आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये एक ग्रामरचा पार्ट यूज केलेला असावा, तो पण अंडरलाईन केलेला असावा. हा झाला बॉडी ऑफ द लेटर. त्यानंतर क्लोजिंग पॅरेग्राफ, अशामध्ये क्लोजिंग पॅरेग्राफ लिहितात, म्हणजे पत्राचं एंड करण्यासारखे आपल्याला, जसं कन्वे माय वॉर्म रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स, मित्र असतील ओके, तर किंवा आंटी अंकलचं पत्र असेल तर कन्वे माय वॉर्म रिगार्ड्स ओके टू अंकल्स, लाईक दिस, असं सेंटेन्सनं आपल्याला क्लोजिंग करायचं आहे पत्र. त्यानंतर आहे कॉम्प्लिमेंटरी वर्ड. कॉम्प्लिमेंटरी वर्ड म्हणजे काय की काही शब्द आपल्याला वापरायचे असतात. फॉर एक्झाम्पल, जर काही तुम्ही बाहेरगावी जात असतात तर हॅप्पी जर्नी. जर तुम्ही कुठं परीक्षा द्यायला जात असाल आणि पत्र लिहायचं आहे आपल्याला त्यांना, तर ऑल द बेस्ट विशिंग करण्यासाठी. जर काहीच नसेल वगैरे, थँक्यू यू आहे, गॉड ब्लेस यू आहे, असे शब्द वापरून आपण कॉम्प्लिमेंटरी वर्ड हा पॉईंट एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर आहे एंड ऑफ द लेटर. एंड ऑफ द लेटर म्हणजे काय की युअर्स लव्हिंग आणि खाली जे काही इथं नाव असेल ॲड्रेसमध्ये पहिल्यांदा ते नाव लिहायचं असते. या सगळ्या पॉईंटचा वापर करून जर आपण पत्र लिहिलं तर निश्चितच आपल्याला आउट ऑफ मार्क्स पडतील आणि आपलं पत्र पण मोठं होईल. आता बरेचसे मुलं जे मराठी मीडियमचे असतात त्यांना फार अवघड जाते पत्र लिहिण्यासाठी, ते 1-2 ओळीच लिहू शकतात किंवा काही चांगले मुलं असतात ते चांगल्या प्रकारे लिहू शकतात. परंतु आपल्याला रायटिंग स्कूलचा कुठलाही पार्ट असो तो लिहित असताना त्याच्यामध्ये ग्रामरचा पार्ट हा यूज केलाच गेला पाहिजे, कारण की ग्रामर युझिंगला हे 1 मार्क्स आहे आणि तुमच्या प्रेझेंटेशनला 4 मार्क्स आहेत.
असे टोटल 5 मार्क्स असतात. ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ द रायटिंग स्किल, ओके, रायटिंग स्किलच्या प्रत्येक पार्टसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. आता पत्र लिहिताना हे जे पॉईंट, या पॉईंटनुसार तुम्ही थोडंसं जर लिहिलं, याच्यामध्ये काही 4-5 वाक्य लिहिले तुम्ही तुमच्या मनाचे, तरीही पत्र पेजभर होते. पॉईंटच तुम्हाला एवढे यूज केले तरी तुमचं पेज भरते. पण आपल्याला पेज फक्त नुसतं भरायचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये लिहायचं सुद्धा आहे. तर ॲड्रेसमध्ये तिथं दिलेलं असते, पेपरमध्ये टोटल दिलेला असतो, कोणाला पत्र आपण लिहिणार आहोत त्याचा टोटल ॲड्रेस असतो. याच्यामध्ये आपला एक ॲड्रेस आहे, त्याच्यानंतर ॲड्रेस हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच लिहायचा, एकाखाली एकच आलं पाहिजे, नाव आलं पाहिजे, इथं दिलेलं असेल ते, ओके, जर काहीच दिलेलं नसेल तर एक्स वाय झेड. परंतु आता नवीन पॅटर्ननुसार आपल्याला परीक्षेमध्ये कोण पाठवत आहे त्याचं नाव ॲड्रेस दिलेला असतो, तोच लिहायचा. आपल्या स्वतःचं नाव लिहायचं नाही, जे सांगितलेलं आहे तेच लिहायचं. मग ॲड्रेस दिल्यानंतर पहिले नेम, नंतर फ्लॅट नेम, एरिया विथ पिनकोड आणि डेट. डेट लिहिताना हा शब्द DATE यूज करायचा नाही, तर आपल्याला डेट अशा पद्धतीने लिहायची आहे. सॉल्युशन इन्फॉर्मल लेटरमध्ये डिअर लिहून पुढे ज्याला आपण पाठवत आहोत त्याचं नाव लिहायचं. ओपनिंग पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपण पत्र लिहिण्याचा उद्देश, सपोज तुम्हाला जर समजा मित्राला तुमच्या भावाच्या लायण्या भावाच्या बर्थडेला बोलवायचं आहे, तर तुम्ही तिथं लिहू शकता की बाबा हाय हाऊ आर यू, ओके, असं विचारपूस करून. आणि पुढे तुम्हाला असं लिहू शकता की आय एम रायटिंग दिस लेटर टू यू इन्व्हायटिंग फॉर माय यंगर ब्रदर. अशा पद्धतीनं तुम्ही हे पत्राची सुरुवात करू शकता. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर जे आहे त्याच्यामध्ये 2-3 पॅरेग्राफ आपल्याला तयार करायचे आहेत ऑन द गिवन पॉईंट. जे पेपरमध्ये तुम्हाला पॉईंट दिलेले असतील त्याच्यावर तुम्हाला 2-3 पॅरेग्राफ काय करायचे आहेत, तयार करायचे आहेत, मेक करायचे आहेत, पण त्या पॉईंटचा उपयोग करून. आणि त्या बॉडी ऑफ द लेटरमध्येच 1-2 ग्रामरचे किंवा कोटेशन असेल किंवा प्रोव्हर्ब असतील ज्या सुटेबल असतील सब्जेक्टला, ते यूज करायचं आहे. आणि त्याला विथ अंडरलाईन करायची आहे, म्हणजे ते दिसणार आहे चेकिंग करणाऱ्याला. त्याच्यानंतर आहे क्लोजिंग, कॉम्प्लिमेंटरी, हे सगळं यूज झालेलंच आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही इनफॉर्मल लेटर लिहू शकता. थँक्यू.